बरोबर एक क्वेश्चन ते चालू काय सांगितलं लॉजिक कसं लावलं मला सांगा. 40 ऑप्शन 4 × 5 = 5 + 8 करेक्ट करेक्ट. आणि त्या 4 दे करायची 28 / 40 बरोबर 4 × 5 = 20 हे 8 मिळवायचे हे झाले 28 तुम्हाला आन्सर मिळेल बघा. 40 आता बघा 3 × 5 3 × 7 7 जा करायचं 3 × 7 जा 21 त्यात मिळवायचे हे 9 हे 9 प्लस झाले 30 त्याच्या निम्मे करायचं हाफ तुम्हाला येईल 15 तसंच 9 × 8 काय करायचं 9 × 8 जा 72 प्लस करायचे हे होतात 80 त्याला डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचा हाफ ओके नेक्स्ट सेकंड बघा गुड सेकंड सांगा उत्तर याच उत्तर आहे ए 74 बघा कसं आलं हा हे 2 आणि ही 3 याच करायचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 2 × 3 झाले हे 6 ओके ओके 2 × 3 = 6 हा जो 1 आहे हा मायनस करायचा -1 हे झाले 5 आणि याला मल्टिप्लाय करायचं 2 ने याच्या दुप्पट करायचं हे आलं 10 हा बघा 10 आलं आताच याचं पण 4 × 5 = 4 × 5 हे झाले बेटा 20 हे जे 20 − 3 = 7 हा 20 − 3 - करायचे −3 हे होतील 20 आणि या 20 ला तुम्ही मल्टिप्लाय करायचं 34 तसं याचं काय करावं लागेल 6 × 7 जा 42 आणि हे जे −5 करायचं 7 काही तर दोन्ही ऑप्शन आहे 37 सुद्धा ऑप्शन आहे पण 37 हे नाही आहे फसवण्यासाठी येतो मला फसायचं नाही ओके चला पुढे जाऊ तिसरं थर्ड बी बरोबर बी 4 बी आहे 4 हे पहा 9 × 8 जा हे पहा 9 × 8 = 72 जो 12 आहे ना याला भागायचं आणलं तर येतात 12 × 6 = 72 ओके 72 आलं तसंच बघा 5 × 6 = 30 ओके आणि हा जो 15 आहे खालचा हा 15 याने त्याला डिवाइड करायचं 15 × 2 = 30 बघा 2 आलं आता इथं काय येईल इथं पण तसंच हे 8 × 7 मल्टिप्लाय 8 × 7 = 56 डिवाइडेड बाय 14 करा मग 14 × 4 जा काय आलं 56 येतं की नाही ओके काय येतंय मग आन्सर 4 ओके हे 4 ऑप्शन येतात बरोबर हॅलो तास चालू आहे माझा नंतर फोन करतो ओके पुढे कळालं वाटतं चौथ बघा हो सर ऍडमिट लवकर ऍडमिट व्हायचं बरेच मुलं उशीर ऍडमिट होत आहे ना सर 41 खूप मुलं उशीर ऍडमिट होत आहे ना मग प्रॉब्लेम येतो तास सुरू होऊन जातो आपला 4 चं काय बेटा 41 सर यस करेक्ट व्हेरी गुड 12² + 5² = 144 केले हे पहा हा 5 हा 12 आणि हा 13 बेटा पायथागोरसचं ट्रिपलेट आहे पायथागोरसचं त्रिकोट आहे 5 / 12 = 13 / 8 = 15 / 17 / 9 = 40 / 41 इथं करायची पण गरज नाही ते पायथागोरसची त्रिकोट आहे ती पाठ करून टाकायची लक्षात येईल तुमच्या बघा 5 चा वर्ग
अधिक बाराचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग होतो की नाही, पाचचा वर्ग पण बाराचा वर्ग 144, तेराचा वर्ग 169 तसंच आहे. पण हे पण तसंच आहे, टॅली करा तसं हे पण आहे. 9² + 40² = 41² बघा. असे जर प्रश्न आले ना तुमचं शून्य सेकंदात उत्तरायला पाहिजे. म्हणून याच्या बेसिक गोष्टी वर्ग घन पायथॅगोरसचे ट्रिपलेट सुद्धा पाठ करा. पायथॅगोरसचे कोणकोणते ट्रिपलेट आहे त्या संख्येकडे बघितलं ती संख्या सांगता आली पाहिजे तुम्हाला त्रिकुटामधली. ओके बेटा ठीक आहे. पुढचं फिफ्थ बघा. ओके मी सांगतो फिफ्थचा आन्सर आहे बेटा बी. कस केलंय सोपं आहे. ओके 720 कसं सांगतात या तिघांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 या तीन संख्यांची बेरीज करायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. 1 × 2 × 3 आणि हे जे येत नाही पाहिजे 6 आणि हे पण 6 या दोघांचा परत गुणाकार करायचा 36. एकदा बेरीज करायची, एकदा गुणाकार करायचा आणि आलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. हे बघा इथं पण तसं आहे. दुसऱ्या मध्ये बघ 2 हे बघ 2 3 4 2 + 3 + 4 मल्टीप्लाय बाय 2 × 3 × 4 हे पहा 2 + 3 = 5 5 + 4 झाले बेटा 9 मल्टीप्लाय बाय 2 × 3 = 6 6 × 4 = 6 = 24 आता 24 × 9 करा 216 येतात. 24 × 9 = 216 आता या तीन संख्या 3 4 5 यांची बेरीज करा. 3 + 4 + 5 गुणिले 3 × 4 × 5 3 × 4 = 7 7 × 5 = 12 गुणिले 5 × 12 = 12 × 5 = 60 ओके गुणाकार करा 12 + 72 त्याच्यावर 0 = 720 क्लिअर आहे का सर? क्लिअर आहे क्लिअर आहे. व्हेरी गुड शाबास. ओके गुड बेटा व्हेरी नाईस. सिक्स तुमच्याकडे मी आधी पाठवली ती पीडीएफ असते. ओके काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, तरी नोट डाऊन करून घेत जा जर काही नाही समजलं तर, किंवा नंतर बघू शकता परत. ओके चला सिक्स आन्सर करेक्ट. डी आन्सर आहे डी 8 + 2 यस 8 + 2 = 10 10 + 5 = 15 × 3 यस करेक्ट. 8 म्हणजे हा 5 हा 8 आणि हा 3 5 + 8 + 2 मल्टी इन टू किती करायचे 3 करायचे 3 5 8 × 2 किती आले बेरीज 15 15 × 3 किती आले 45. आता 39 पाहा कसे आले तसेच पाहा 3 + 4 + 6 जो येईल त्याला 3 ने मल्टिप्लाय करा. 13 × 3 13 × 3 आले का 39. हे पण तसंच करायचं 6 हा 7 आणि हा 9 6 + 7 + 9 6 × 7 = 13 13 × 9 = 21 22 ऑप्शन डी. चला पुढे सेवंथ 10 नंबर झाल्यावर आपण ब्रेक घेणार आहे. सी ओके पाचवं जयच्या घरून आवाज येतोय दुसरा त्याने म्युट व्हा बेटा पटकन. याचा आन्सर आहे सी 5. बघ कसं केलं हे पहा 10 ऍडिशन करून क्यूब रूट काढ हा 8 आणि हा 9 तिघांची बेरीज केली तर येते 27. 10 + 8 + 9 तिघांची बेरीज येते बेटा 27. त्या 27 चा तुम्हाला घ्यायचा आहे घनमूळ क्यूब रूट सॉरी घनमूळ 27 आहे पाहिजे त्याचं क्यूब रूट घ्यायचं. क्यूब रूट ऑफ 27 येतो 3 म्हणून इथे आलाय 3.
आता तिघांची बेरीज करा, 34 + 20 + 10 = 64. What is the cube root of 64? 4. It is 4. This is 40 + 2 + 32 + 13 = 125. What is the cube root of 125? 5. C is the correct option. बेरीज करायची येणाऱ्याचं वर घनमूळ घ्यायचं, घनमूळ क्यूब रूट म्हणजे घनमूळ. 18 उत्तर 18 बघा कसं आलंय. तिघांचा गुणाकार करा, 3, 6, 2. 3 × 6 × 2, 3 × 6 = 18. 18 × 2 = 36. 36 स्क्वेअर रूट ऑफ 81. 9 4 येते बघा, 324 येते. या 324 चा तुम्ही घ्या क्यूब रूट, किती येतो 18. वर्गमूळ सुद्धा वर्गमूळ पाठ पाहिजे, म्हणजे वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, ऑटोमॅटिक वर्गमूळ आणि घनमूळ तुमचं पाठ होतो. ओके, 9 नंबर चा बघा, 9th बी. 9th मध्ये 8 बी. बी सर, बी सर आन्सर. करेक्ट, 90 बी आन्सर. बरोबर, बी, बी इज द करेक्ट ऑप्शन. बा कसं, 5 × 15 = 2 हा, 4 × 25 ये दोघांचा गुणाकार 20, त्याच्या दुप्पट 40. तस 9 × 5 आणि ह्या गुणाकारा 45 × 2 = 45. ओके, 90. हा नंबर सोपे, अजून सांगा नंबर. आणि तिसऱ्या नंबर पहा, 2 + 1 × 3 करा, आले का 9? सी आन्सर सर. याचा ऑप्शन ए, आन्सर ए 4 × 5 = 9. बरोबर, सी करेक्ट. सी या दोघांची बेरीज, तिसऱ्या नंबर आकार, या दोघांची बेरीज पहा, 4 × 5 = 5 × 5 गुणाकार येईल त्याला गुणायचं 1 ने, तर उत्तर काय येतं आपल्याला 9. सी ऑप्शन. ओके, थोडा पॉज घेऊ आपण इथं. चला, तुम्हाला काही आतापर्यंत आडलं असेल तर विचारा. म्हणून 11 मध्ये बघा, सांगा 11 चा आन्सर. सी करेक्ट, सी इज द करेक्ट आन्सर. 3 बघा कसं केलं इथं. ओके बघा, ही वर्षी मोठी संख्या 100. ये 4 × 5, 4 × 25 होता पहा, 100 ला या 4 × 5 गुणाकाराने भागायचं. तुम्हाला मिळेल 100/20 म्हणजे किती मिळाले, 5. 3 × 3 आणि यावर 90 आहे, या 90 ला या 3 × 3 गुणाकाराने भागायचं. तुम्हाला मिळेल 90/9 म्हणजे किती येतं, 10. बघा 10 आले. आता तुम्हाला या 120 ला 120/ या दोघांचा गुणाकार, 20/2 तर तुम्हाला मिळतं 120/40. तर तुम्हाला हे 0 गेला 0 गेला, 4 × 3 = 12, 3 यात सरळ पाहिजे. आलं का? हो सर. ओके, क्लिअर आहे. चल 12 बघा, 12th नंबर बघा, 12. ओके, 12 करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट. ओके, कसं केलं बघा, हे पहा, 9 × 7 = 16 हे वजा करायचं, 16 - 5. खूप एकदम, 9 + 7 करा, यानी 5 - करा. 9 + 7 = 16 - 5 = 11. आलं का 11? बघा 11 त्याच पद्धतीने 21 +
9 minus the varchida minus karayche okay 21 plus 9 ala 30 30 minus 10 is equal to 20 yes yas par tithe apan karava lagil apala 10 plus 8 10 plus 8 and he 6 minus karayche minus 6 10 plus 8 18 minus 6 म्हणजे किती आले 12 म्हणून आंसर सी ऑप्शन सी इज द ओके गॉट इट समजलं का रे बाबांनो यस सर यस सर 13 नंबरचं बघा यस सर हां 13 सांगा डी इज द ऑप्शन बघा कसं बघा यामध्ये काय करायचंय तिघांची बेरीज करा 8 5 7 8 plus 5 plus 7 किती येतं 20 20 ओके आता हे जे दोन 20 आहे की नाही यामध्ये जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज कर 2 plus 0 किती आला 2 2 म्हणजे 2 आले आता बघा 11 plus 13 plus 18 यांची बेरीज करून घ्या 10 20 30 30 आणि 4 आणि 8 12 म्हणजे 42 होतील आता ही जी 42 ही बेरीज झाली त्यातले जे अंक आहेत 4 आणि 2 त्या डिजिटची बेरीज करा 4 प्लस 2 6 कसे आले 6 कळालं का समजलं हे सेम लॉजिक तिसऱ्या फिगरला लावू 9 प्लस 8 प्लस 15 9 आणि 8 17 17 आणि 15 32 होतील 32 32 संख्या मिळाली यातले जे अंक आहेत 3 आणि 2 या दोघांची बेरीज करा किती आलं 5 म्हणून डी 5 क्लियर झालं बेटा हे हो सर लॉजिक काही पण कसं पण लावता येऊ शकतं ठीक आहे 14 नंबर हे बघा हे 23 आणि हे 19 दोघांची बेरीज करा 23 आणि 19 दोघांची बेरीज करा किती येते बघा 9 3 12 चला 1 म्हणजे 42 14 3 ने भागा याला 3 ने भागा बघा किती येतं 14 येतं हो सर आता 14 ओके सेम तसंच दुसऱ्या फिगर मध्ये बघा 24 प्लस 21 करा आणि ह्या पण आणि किती येतं 4 प्लस 24 आणि 21 3 आणि 4 3 ने भागा आणि का 15 हे बघा 15 आले सेम लॉजिक लावा तिसऱ्या फिगरला 70 प्लस 35 येतं बेटा 105 याला 3 ने भागा तुम्हाला मिळेल 35 ऑप्शन सी क्लिअर झालं 15 नंबर बघा 15 15 नंबरचं बघा चला कोण लॉजिक लावलं का नाही ठीक आहे हरकत याच ऑप्शन आहे सी बघा कसं आलं 7 आणि 6 7 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर मायनस 5 हा 7 स्क्वेअर 49 6 स्क्वेअर 30 5 स्क्वेअर 25 तुम्हाला मिळेल यांची बेरीज करा 9 आणि 6 15 चला 1 4 आणि 4 8 वजा 25 पंच्याऐंशी मधून 25 गेले तर इथे येतात 60 आले का 60 बरोबर सेम तसंच हो सर 12 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग वजा 4 चा वर्ग 12 स्क्वेअर 144 9 स्क्वेअर 81 मायनस 4 स्क्वेअर 60 4 प्लस 1 5 8 प्लस 4 12 कॅरी 1 225 मायनस 16 हे झाले 209 ओके सेम लॉजिक इथे पण लावायचं 10 स्क्वेअर इथं या फिगरला 10 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर मायनस हे प्लस करायचं नाही मायनस करायचं याचा स्क्वेअर करा याचा स्क्वेअर करा याचा स्क्वेअर करा 10 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर 10 स्क्वेअर 100 प्लस 169 64 म्हणजे येतील तुम्ही 64 64 64 सर 64 हा ते 64 पाहिजे करेक्ट इथं पाहिजे 64
ओके अशा प्रकारे 205 येतो. चला 2 मिनिट आपण पॉज घेऊ. चला काही अडचण असेल तर विचार. ओके बेटा 15 झालं 16 ओके असं सांगा काय आलं. डी सर. गुड शाबास. बघा लॉजिक बघा. हे बाई इथं 2 आहे. 10 8 6 6 10 8 80 80 80 plus 6 86 6 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
एटी ये एटी आणि हे सिक्स किती झाले एटी प्लस इज इक्वल टू एटी सिक्स ही झाली पहिली फिगर सेम लॉजिक इथला दुसऱ्या फिगरला सिक्स फोर जा गुणाकार करा सिक्स फोर जा फोर जा ट्वेंटी फोर सेवन थ्री जा सेवन थ्री ट्वेंटी वन ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी फोर्टी फाइव सेम लॉजिक फिगर फाइव सेवन आर फाइव सेवन आर थर्टी फाइव थर्टी फाइव ट्वेंटी टू आर फोर्टी फोर्टी या दोघांना ऍड करा ओके दोघांची ऍडिशन सेवन्टीन सतरा नंबर इकडे गेला ओके काय काय आलं बेटा हे बघा तिने पण पूर्ण वर्ग संख्या हे बघा चाळीस आलं ना पाय त्याकडे स्टिपलेट आहे चाळीस एक्केचाळीस नऊ आहे पण ते लॉजिक नाही एटी वन आलं या एटी वन चा स्क्वेअर रूट यायचा नाही थर्टी प्लस सिक्स थर्टी सिक्स स्क्वेअर रूट ऑफ सिक्स हा पाहिला सिक्स थर्ड फिगर मध्ये सेम ट्वेल्व प्लस थर्टी फाईव्ह म्हणून ऑप्शन एटीन हा एटीन काय एटीन चा ऑप्शन बघा कस केलं हा एट प्लस फोर एट प्लस फोर इलेवन मायनस सेवन नाईन प्लस मायनस फाईव्ह किती आलं पाहिजे मग सेवन आले का नऊ तीन बारा बारा अंकाच गेले दोघांची बेरीज आणि मायनस करायचं कोणाचे करत नाव जाईल म्यूट व्हा एकोणावीस नंबर नाईन्टीन नाईन्टीन सांगा नाईन्टीनच उत्तर ओके मी सांगतो याच आहे ऑप्शन बी बघा कसं आहे या ट्वेंटीचा स्क्वेअर करायचा ट्वेंटी चा करायचा स्क्वेअर याला मल्टिप्लाय करायचं या खाली जो सिक्स्टीन आहे त्या सिक्स्टीन ने आणि याला डिवाइड करायचं या एट ने काय बी लॉजिक लावलंय ओके वीसचा वर्ग चारशे आणि या आठ आहे का आठ आठ दोन्ही सोळा जर केलं तुम्ही तर चारशे गुणिले दोन म्हणजे येत आठशे आहे ना खतरनाक लॉजिक आहे काही पण लॉजिक लावलं जाऊ शकतं बरं का असं सोपं येईलच असं नाही मग एकोणावीसचा पण वर्ग करायचा गुणिले सात करायचं आणि या खालच्या चौदा त्याला भागायचं ओके इथल्या इथं सिम्प्लिफाय करा पहा सात आहे का सात सात दोन्ही चौदा होता एकोणावीसचा वर्ग पाठ आहे तुमचा सांगा तीनशे अरे इथं वर चौदा पाहिजे होता एकच मिनिट चुकलं घेताना एकोणावीस वर्ग करायचा म्हणजे एकोणावीसचा वर्ग गुणिले हा चौदा घ्यायचा चौदा एकोणावीसचा वर्ग तीनशे एकसष्ट गुणिले दोन म्हणजे बरोबर सातशे बावीस सातशे बावीस आता पहा बावीसचा वर्ग करायचा गुणिले बारा करायचं भागिले सहा करायचं हा भागिले घ्यायचा हा गुणिले घ्यायचा ना भागिले घ्यायचा
हा याचा वर्ग करायचा, हा गुणिले घ्यायचा आणि या हा भागिले घ्यायचा. हेच लॉजिक आहे. सहा एक सहा, सहा दोन बारा, बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी गुणिले दोन किती आला मग नऊशे नऊशे अडुसष्ट बरोबर आहे. वीस नंबर हो सर. नंबर बघा ट्वेंटी कस होत इथं माझा हात लागतोय का ट्वेंटी हा ठीक आहे का ट्वेंटी बघा बेटा कळतंय काय पाहिजा वर्ष त्रिकुट आहे बेटा हे पहा तीन चार पाच वर्ग चारचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग येतो का पाचचा वर्ग अधिक पंधरा वर्ग बरोबर तेराचा वर्ग येतो मग तस आठचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग बरोबर कशाचा वर्ग येतो वीस नंबर पाहिजे गोष्ट ट्रिपलेट सतरा आहे ना करून बघा ना सतरा सतरा आठचा वर्ग अधिक वर्ग येतो चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस पाय त्या वर्ष ट्रिपलेट येते त्रिकुट एकवीस नंबर बघा ट्वेंटी वन बी यस करेक्ट हा बरोबर आहे पंचवीसचं वर्गमूळ चौसष्ट वर्गमूळ पंचवीसचं वर्गमूळ किती आठ आहे का रे पाच चौसष्ट वर्गमूळ आठ या दोघांची बेरीज तेरा आली का बेरीज सोळाचं वर्गमूळ चार दोघांची बेरीज आला का सोळा ऑप्शन सी सोळा चला बावीस बावीस नंबर सी सी सर बावीस ये बरोबर 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 कस केलं सिक्स्टी थ्री कस केलं त्यांची बेरीज केली आणि त्याला तीन न गुणी अगदी बरोबर हे पहा दोन आणि तीन पाच आणि सात बारा 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 हा आणि आठ चौदा चौदा आणि सात एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट सहा अधिक आठ अधिक सात गुणिले तीन एकवीस गुणिले तीन बरोबर त्रेसष्ट म्हणून ऑप्शन सी त्रेसष्ट तेवीस नंबर चला तेवीस कडे चला आता तुम्हाला याच्यासाठी करावं लागेल एबीसीडीचा ईएफ पाय ईचा नंबर असतो फाईव्ह एबीसीडी मध्ये पाय ईचा नंबर किती असतो फाईव्ह एफ चा नंबर किती असतो सिक्स डी चा नंबर किती असतो चार फोर फोर पाच गुणिले सहा गुणिले चार पाच तीस चौक एकशे वीस किती आले एकशे वीस यलदाने बघायचं तर तुम्हाला भेटत बारा बाराचा नंबर बाराच काय येतं यल येतो या पद्धतीने करायचंय आता बघा बी चा नंबर पाहिजे तुम्हाला इथं शेवटी पी सांगतो हे दोन आहे डी चा नंबर किती आहे चार आहे दहा नंबरला चार गुणिले दहा चार दुनी आठ ऐंशी यलदा आले बघा किती येतो आठ आता आठ आठ नंबर त्यातल्या याचे नंबर पाठ करा चला आपण आज इथं थांबू आपला वेळ संपलेला आहे उद्या बघू आपण बाकी उद्याची सिरीज मी टाकतो तुम्हाला ओके ही पीडीएफ पूर्ण सॉल्व्ह करा याचे उत्तर रात्रीच टाकले सर ओके बेटा चलो बाय बाय एवरीबडी रात्री टाकायचं आज रात्री पीडीएफ टाकतो ओके बेटा बाय बाय एवरीबडी बाय